तर ते शिंदे साहेबांनाच मी विचारणार होतो, पण काय वेळ मिळाला नाही, की तिथे काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे आपण, पंचमहाभूताची पूजा किंवा काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे, कारण जो त्या खुर्चीवर बसतो, मलाही बसायचं होतं. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. केलेलं असायचं आणि चहा प्यायची. सांगायचा मतितार्था की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याचा संबंध हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सौहार्दपूर्ण असला पाहिजे. विरोधी पक्षालाही हा विश्वास पाहिजे की किती जोरात अंगावर गेलो तरी सत्तारूढ पक्ष त्या प्रश्नापुरताच उत्तराचा संदर्भ घेईल, बाकीचे संदर्भ गोळा करत बसणार नाही. हा विरोधी पक्षाला आत्मविश्वास असण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या मनात हा विचार आला की ती जी खुर्ची आहे तर ते शिंदे साहेबांनाच मी विचारणार होतो, पण काय वेळ मिळाला नाही, की तिथे काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे आपण, पंचमहाभूताची पूजा किंवा काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे, कारण जो त्या खुर्चीवर बसतो, मलाही बसायचं होतं, मला बसायचं होतं, पण भुजबळ साहेब म्हटले जयंत थांब रे तू, आता तू कशाला, तू पक्ष बघ, दादा विरोधी पक्ष नेते होतील. भुजबळ साहेबांनी निवाडा केला, पण नशीब कसं असतं बघा, जो त्या खुर्चीवर बसेल तो तिकडे जाऊन बसतो. नाही म्हणून पूजा करायची होती. आता दोन दिवस झाल्यावर त्या खुर्चीवरची काहीतरी, अध्यक्ष महोदय मी शिंदे साहेबांनाच हे विचारणार की कोणती पूजा केली पाहिजे, की ज्यामध्ये आपल्याला ते तिथं बसलेला माणूस तेवढी टर्म संपेपर्यंत तिथं राहायला पाहिजे. करायला लागेल. तर माझी विनंती अध्यक्ष महोदय अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं काम करताना मागच्या वेळी ते विरोधी पक्ष नेते झाले आणि विरोधी पक्ष नेते 6 महिनेच राहिले आणि 4 महिनेच राहिले, 4 महिन्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला सत्ता मिळवून दिलं. आणि म्हणून आज तुम्ही तिथं विरोधी पक्ष नेते म्हणून बसलेला आहात हा एक शुभशकून आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या या विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर तुम्ही बसल्यामुळे मी म्हणतोय ती पूजा करणं आवश्यकच आहे, तरी आपण बसलेलं असल्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या वेळी या भागाचे बसलेले सदस्य निश्चितपणानं सत्तेच्या बाजूला जातील. शेवटी पाय गुणाचा देखील फार महत्वाचा भाग असतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.